मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे जामनेर. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन स्वतः का संकटात आले आणि त्यांच्या ह्या विधानसभेची काय हिस्ट्री राहिली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत जुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम. मित्रांनो, जामनेर हा मतदारसंघ रावेर ह्या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. जामनेर मतदारसंघ नेहमीच भाजपच्या पाठीमागे उभा राहिला आहे. जर आपण गिरीश महाजनांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेली 6 टर्म ते ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. जर आपण 1999 इलेक्शनचा विचार केला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले, त्यामुळं कुठंतरी गिरीश महाजनांना त्या दोघांच्या वेगळ्या लढण्याचा फायदा झाला. त्यावेळेसचे सुरेश पाटील आणि ईश्वरलाल जैल यांनी त्यांना चांगली टक्कर त्यावेळेस दिली. 2004 विधानसभा निवडणुकीचा विचार केला तेव्हा त्यांना संजय गरुड, जे गजानन गरुडांचे नातू होते, जे माजी आमदार गजानन गरुड होते त्यांचे ते नातू होते, त्यांनी अपक्ष निवडणूक लढत त्यांना चांगली टक्कर दिली. जेव्हा 2009 संजय गरुडांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवली तेव्हा अवघ्या 7,000 मतांनी गिरीश महाजनांना आपला विजय मिळवता आला. त्यानंतर जेव्हा 2014 इलेक्शन आपण बघतो, संजय गरुडांनी 2014 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केला. 2014 इलेक्शनमध्ये दिगंबर जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवली पण त्यांना एवढी मोठी फाईट देता आली नाही. तेव्हा देखील 35,000 मतांनी त्या ठिकाणी गिरीश महाजनांचा विजय झाला. आपण 2019 इलेक्शन बघितले तर 2014 ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता ते संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 2019 गिरीश महाजनांच्या विरोधात निवडणूक लढवली. तेव्हाही त्यांना फार मोठी फाईट देता नाही आली. म्हणजे त्यांनी जरी फाईट जरी दिली तरी 35,000 मतांनी गिरीश महाजनांचा विजय झाला. 2024 लोकसभा इलेक्शनपूर्वीच संजय गरुडांनी भाजपमध्ये प्रवेश केला, किंबहुना असं म्हणता येईल की गिरीश महाजनांनी त्यांना भाजपमध्ये ते घेऊन आले. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्या गिरीश महाजनांना कुठल्याही प्रकारचा विरोधक उरला नव्हता. त्यामुळं शरद पवारांनी मोठी खेळी करत ह्याच भाजपच्या संकटमोचकांना त्यांच्या मतदारसंघात अडकवण्यासाठी एक खेळी केली, एक स्ट्रॅटर्जी रचली आणि त्यांचेच निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दिलीप खोडपे, ज्यांची ओळख मराठा कुणबी मराठा समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील राहिले, त्याच दिलीप खोडकेंना त्यांनी फोडत गेल्या 4 दिवसापूर्वी त्यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये स्वतः शरद पवारांनी त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घडून आणला. त्याचबरोबर ते एकनाथ खडसेला काही दिवसापूर्वी ज्यांनी लोकसभेला भाजपला पाठिंबा दिला होता, जे भाजपमध्ये प्रवेश करणार होते तेच ते एकनाथ खडसे जामनेरच्या सभेमध्ये शरद पवारांच्या सोबतीनं आपल्याला बसलेले दिसते आणि त्याच त्या सभेतून त्यांनी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती अनेक प्रकारच्या टीका केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे दिलीप खोडपे स्वतः त्यांचं तिथल्या भाजपमध्ये चांगली होल्ड होता, पकड होती, तर ते भाजपसोबत असणारा जो गट आहे तो आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन आले. एकनाथ खडसेंना मानणारा देखील एक गट तिथल्या जामनेरच्या भाजपमध्ये होता, तो देखील आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. NCP स्वतः तिथं एक स्वतःचं एक अस्तित्व ठेवून होती, तो देखील गट आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये. काँग्रेसचा जो काही गट होता तो देखील आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे आणि UBTचा प्रभाव, म्हणजे आपण ज्याला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतो, त्या गटाचं अस्तित्व देखील त्या जामनेर मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे एक व्यूहरचना महाविकास आघाडीने गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये आखल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याचबरोबर गिरीश महाजनांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असेल की म्हणजे गेल्या 6 टर्मपासून ते मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांनी महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये जास्त लक्ष दिल्यामुळं कदाचित कुठल्याही प्रकारचं मोठं काम त्यांच्याकडनं ह्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना बघितला की ज्यावरती स्वतः गिरीश महाजन बाईकवरती बसून जात आहे, एका गावातला रोड खराब होता, तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना विचारलं, तिथल्या तरुणांनी त्यांना विचारणा केली की तुम्ही 6 टर्मपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, मग इथलं रोड नाही तर त्यांना त्या ठिकाणून पळ काढावा लागला, अशी परिस्थिती सुद्धा गिरीश महाजनांच्यावरती ओढवली होती. त्यामुळे संकटमोचक त्यांचा पराभव महाविकास आघाडी करू शकेल नाही करू शकेल, पण त्यांना तिथल्या त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी कुठेतरी ते आपल्याला यशस्वी झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील शेतकऱ्यांची देखील मोठी नाराजी गिरीश महाजनांवरती ह्या मतदारसंघातील आहे
गिरीश महाजनांच्या जमेच्या बाजूंचा आपण जर विचार केला तर त्यांचा प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहे, त्यांचा होल्ड आहे, ग्रामपंचायतवरती त्यांचा होल्ड आहे. आणि जामनेर जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये 25 च्या 25 जे नगरसेवक आहे ते सर्व नगरसेवक हे त्यांच्या गटाचे किंवा त्यांच्या भाजपची तिथं एक हाती गिरीश महाजनांची सत्ता आहे. असे प्लस पॉईंट देखील आपल्याला ह्या गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात. जर आपण जामनेर मतदारसंघाच्या जातीय समीकरणांचा विचार केला तर इथं कुणबी मराठा जो समाज आहे तो गिरीश महाजनांच्या सोबत इतके दिवस होता, पण तोही आत्ता कुठेतरी विभागली जाण्याची शक्यता आहे. ह्या मतदारसंघामध्ये जे ह्या मतदारसंघामध्ये बंजारा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे जो गिरीश महाजनांसोबत असतो. राजपूत समाज देखील ह्या मतदारसंघात आहे, तो थोडा विभागली जाण्याची शक्यता आहे. गिरीश महाजनांवरती त्यांची काही नाराजगी असल्याचं देखील ह्या मतदारसंघात. समाज 10% ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये भिल आणि कोळी समाज आहे तर तो 50-50% दोन्ही बाजूंनी राहील असे देखील इथले स्थानिक पत्रकार सांगतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट 10-12% असणारा मुस्लिम समाज आणि एक 8-10% असणारा दलित समाज जो गिरीश महाजनांच्या पाठीमागे होता तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो समाज आत्ता कुठेतरी गिरीश महाजनांपासून जे भाजपचं नरेटिव्ह मुस्लिम विरोधी त्यांची धोरणं असतील किंवा जे एकंदरीत नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये सेट झालं होतं त्याच्यामुळे त्यांच्यापासून मुस्लिम समाज हा थोडा दूर जाताना आपल्याला दिसतोय असे तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. किंवा जो दलित समाज आहे जे संविधानाचं नरेटिव्ह लोकसभेलाही चाललं आणि कदाचित ते विधानसभेलाही चालेल त्या संदर्भाने देखील हा दलित समाज त्यांच्यापासून दूर जातोय अशी देखील चर्चा आहे. इथे जर वंचितने उमेदवार दिला तर कदाचित त्या गोष्टीचा फायदा हा गिरीश महाजनांना होऊ शकतो. महाविकास आघाडींनी जी व्यूहरचना ही जामनेर मतदारसंघामध्ये आखली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही जामनेर मतदारसंघातले असाल किंवा तुम्ही महाराष्ट्रातले कुठलेही असाल तर भाजपच्या संकट मोचकांचा पराभव महाविकास आघाडीला करता येईल का? आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.